नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत त्या आहे महावितरण कंपनी जळगाव, यामध्ये एकूण 135 जागेची भरती निघालेली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर प्रथमदारी असाल तर आमच्या सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरी विषयक माहितीचा व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर सुरू करूया जाहिरातीबद्दलची माहिती। तर महावितरण कंपनी जळगाव मध्ये एकूण 135 जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण 3 प्रकारच्या पदांचा समावेश आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिशियनच्या जागा ज्या त्या 81 आहेत, वायरमनच्या जागा ज्या आहेत 40 आहे आणि कोपाच्या जागा ज्या 14 आहेत। तर हे तीन मिळून हे एकूण 135 जागेची भरती होणार आहे। तर ही जी भरती होणार आहे ही अप्रेंटिसशिप करण्याकरिता आहे, म्हणजे तुमची भरती कायमस्वरूपी नसून तुम्हाला महावितरण कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करण्याकरिता राहणार आहे। तर याची जी पात्रता मागितली ते मागितले 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन वायरमॅन आणि कोपामध्ये यामध्ये 60 गुण असणे गरजेचं आहे। 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन किंवा कोपामध्ये 60 गुण असणे गरजेचं आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये 55 जरी गुण असेल तरी त्यांना यासाठी अप्लाय करता येतो। 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITR आणि त्यामध्ये 60 गुण, मागासवर्गीय उमेदवारांना 55 जरी गुण असेल तरी त्यांना यासाठी अप्लाय करता येतो। आणि उमेदवार हा जळगाव जिल्ह्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे, बाहेर जिल्ह्यातले विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकत नाही। जे विद्यार्थी जळगाव जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्यांनी यासाठी अप्लाय करायचा। जर तुमचा ITR या 3 ट्रेडमध्ये झालेला असेल तरच तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो। तर हा अर्ज भरताना जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ती 14-30 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय उमेदवारांना 5 अधिक। जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचा असेल तर तुमची शैक्षणिक कागदपत्रे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे। तर आता आपण पाहणार आहोत हे कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला जमा करायचे आहे आणि कोणत्या पत्त्यावर जमा करायचे आहे। तर पहा तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे जमा करायचे आहे, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज, ठीक आहे, 10वीची SSC गुणपत्रिका, SSC बोर्ड प्रमाणपत्र, ITR गुणपत्रिका, ITR बोर्ड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, एक छायांकित स्वयं स्वाक्षरी केलेली प्रत घेऊन लघु प्रशिक्षण केंद्र, पता पहा कुठला पत्ता येतो हा, लघु प्रशिक्षण केंद्र STC महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय विद्युत भवन, MSIT जळगाव, 42-5003 या ठिकाणी तुम्हाला हे सर्व कागदपत्रे जमा करायचे आहे, ठीक आहे। तुम्हाला तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज आणि हे इतर कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहेत। तर ही तारीख पहा केव्हा जमा करायची आहे, तर बरं कागदपत्रे जमा करण्याची कालावधी वेळ तर जी सुरुवात जी होणार आहे ती होणार आहे 10 जून ते 25 जूनपर्यंत, 10 जूनपासून याची सुरुवात होणार आहे आणि 25 जून याची अंतिम तारीख आहे। तर ही जी कागदपत्रे आहे तुम्हाला 10:30 ते 5:30 तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर जमा करणे गरजेचं आहे, ठीक आहे। त्याचा वेळ जो कार्यालयाचा वेळ आहे हा सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान तुम्ही हे कागदपत्रे जमा करू शकता, ठीक आहे। हा पत्ता दिलेला आहे, या पत्त्यात तुम्ही बरोबर तुमचे कागदपत्रे जमा करायचे, ठीक आहे। लक्षात ठेवायचं ही जाहिरात जी आहे ही फक्त जळगाव जिल्ह्यातल्या रहिवाशीसाठीच आहे, लक्षात ठेवायचं। बाहेर जिल्ह्यातले उमेदवार ही हा अर्ज भरू शकत नाही, फक्त कारण ही भरती जी आहे ही अप्रेंटिसशिप करण्याकरिताच आहे, त्यामुळे बाहेर जिल्ह्यातले रहिवाशी यासाठी अप्लाय करू शकत नाही, फक्त जळगाव जिल्ह्यातले रहिवाशीनेच यासाठी अप्लाय करायचं। अशा प्रकारे जळगावमध्ये निघालेल्या अप्रेंटिसशिप पदाची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।